नमस्कार मंडळी, करिश्माज मेजवानीमध्ये आज आपण अंड्यापासून बनणाऱ्या वेगवेगळ्या चार प्रकारच्या रेसिपी बघणार आहोत. तर चला मग पहिली रेसिपी पाहूयात. पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचं. तेल गरम झालं की एक चमचा जिरे, दोन बारीक चिरलेले कांदा आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायचे आहेत. कांदा थोडासा परतला की 1 चमचा लसूण आले पेस्ट टाकून घेऊयात, 1/2 चमचा मीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा छान परतवून घेऊयात. आता कांदा परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले 2 टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत आणि ते देखील मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊयात, ज्यामध्ये गरम मसाला पावडर, धना जिरा पावडर, हळद आणि लाल तिखट आहे. मसाले करपू नयेत म्हणून यामध्ये 1/2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करत तेल सुटूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मसाल्याला तेल सुटलं की आता यामध्ये तुम्हाला जितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आणि यामध्ये 2 फोडलेले अंडे टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी जवळजवळ 1 कप पाणी टाकून घेतलेलं होतं. अंड्यावरती चिमूटभर मीठ, चिमूटभर काळी मिरी पावडर आणि चिमूटभर गरम मसाला पावडर टाकून घ्यायचं आहे. त्याचसोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि झाकून मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे अंडी छान शिजतात. 2 ते 3 मिनिटानंतर बघू शकता अंडी छान शिजलेली आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला अजून पातळ बनवू शकता किंवा ड्राय हवं असेल, कोरडं हवं असेल तर कोरडं बनवू शकता. तुम्हाला जसं ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही याला शिजवून घेऊ शकता. तर मी इथं थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे, रबरबीत असं बनवलेलं आहे, म्हणजे चपातीसोबत किंवा भातासोबत खाता येतं. बनून तयार झालेलं आहे, गरमागरम सर्व करू शकता. अगदी 5 मिनिटाच्या आत आपली ही रेसिपी बनून तयार होते. नक्कीच ट्राय करून पहा, छान लागते. आता पाहूयात रेसिपी नंबर 2. तर आपण झणझणीत कोल्हापूर पद्धतीने अंडा करी बनवणार आहोत. तर चला मग सुरुवात करूयात. पॅनमध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा लांब लांब चिरून टाकून परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतला की 1 वाटी सुकं खोबरं टाकून घ्यायचं आणि ते देखील डार्क पुडसपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरा, 3 ते 4 काळी मिरी, 3 ते 4 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 चमचा तेल टाकून हे देखील छान असं मंद आचेवरती परतवून घ्यायचं आहे. आता हे परतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. थंड झाल्यानंतर हा सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि 1 टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि 1/2 कप पाणी टाकून मिक्सरमध्ये हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. वाटण तयार आहे, अशा पद्धतीचं वाटण बनवून घ्यायचं. आता उकडलेली अंडी जी असतात त्यांना चिरा पाडून घ्यायच्या अशा पद्धतीने, म्हणजे याच्या आतपर्यंत मसाला जातो. आणि आपण ही अंडी फ्राय करणार नाहीत कारण की आपण कोल्हापूर पद्धतीने अंडा करी बनवतो, त्यामध्ये अंडी फ्राय केली जात नाहीत, अशीच सोडली जातात कालवणात. आता कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं, त्यामध्ये तमालपत्र टाकून घ्यायचं आणि वाटलेलं जे वाटण होतं ते टाकून घ्यायचं आहे. वरून आपल्याला कांदा टोमॅटो अजिबात टाकायचं नाही. वाटण छान परतलं की यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कांदा लसूण चटणी टाकून घ्यायची, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर टाकून घ्यायची. पाणी टाकून मसाला तेल सुटूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कांदा लसूण चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे टाकल्यानंतर मस्त झणझणीत असं कालवण बनतं. आता छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे, मिक्स करून घेऊयात. आता तुम्हाला जितपत रस्सा बनवायचा आहे तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला पावडर, 1/2 चमचा मीठ टाकून उकळायला द्यायची आहे. उकळल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि उकडलेली अंडी यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि मंद आचेवरती 2 मिनिटे शिजवून घ्यायची आहेत. तर तयार झालेली आहे मस्त अशी झणझणीत आपली कोल्हापूर पद्धतीने अंडा करी. मस्त अशी तर्री आलेली आहे. यामध्ये तुम्ही भाकरी कुसकुरून खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता. नक्कीच ट्राय करून पहा. अगदी भन्नाट चवीची अंडा करी बनून तयार होते. आता आपण पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी नंबर 3. हे देखील रेसिपी अगदी पटकन होते. तर इथे मी उकडलेली 4 अंडी घेतलेली आहेत. आता यांचा पांढरा भाग आणि पिवळा भाग वेगळा करून घ्यायचा आहे आणि पांढरा भाग बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला थोडंसं मोठा चिरून हवा असेल तर मोठा देखील तुम्ही चिरून घेऊ शकता आणि पिवळा भाग थोडासा हलक्या हाताने मॅश करून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊयात. जिरे छान तरतडली की यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून टाकून घ्यायचे आहेत आणि 1 चमचा लसूण आले पेस्ट टाकून घ्यायचे आहेत. आता कांदा छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे.
कांदा व्यवस्थित परतला की यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊयात, ज्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ आणि लाल तिखट आहे, हे देखील मिनिटभरासाठी परतवून घेऊयात. त्यानंतर यामध्ये 2 टमॅटोंची प्युरी टाकून घ्यायची आहेत. मिक्सरमध्ये 2 टमॅटो फिरवून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहेत आणि हे देखील मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं. परतवून घेतल्यानंतर बारीक चिरलेला जो पांढरा भाग होता अंड्याचा तो टाकून हा देखील परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये तुम्हाला जितपत ग्रेव्ही करायची आहे तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी जवळजवळ 2 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. यानंतर आता पिवळा भाग टाकून घ्यायचा. पिवळा भाग टाकल्यानंतर जास्त मॅश करायचं नाही किंवा मिक्स करायचं नाही. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची. 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि झाकून मंदाचे वरती 1 वाफ काढून घ्यायची आहे. तर 2 मिनिटानंतर बघू शकता मस्त असं झणझणीत आपला अंडा मसाला बनून तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेऊयात आणि सर्व्ह करून घेऊयात. गरमागरम अंडा मसाला चपातीसोबत भाकरीसोबत फार छान लागतो. 5 मिनिटाच्या आत बनून तयार होतो. जर का अंडी उकडून ठेवली असतील तर किंवा अंडी उकडायची असतील तर तुम्ही अंडी उकडूसपर्यंत बाकीच्या तयारी करून घेऊ शकता. कांदा चिरून घ्यायचा, टमॅटो प्युरी बनायची आणि 10 मिनिटानंतर लगेच याला फोडणी देऊन खायला घेऊ शकता. अगदी झटकीपट आपली ही रेसिपी बनून तयार होते. नक्कीच ट्राय करून पहा. रेसिपी आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता आपण पाहूयात यानंतरची पुढची आणि लास्टची रेसिपी नंबर 4. तर यामध्ये आपण अंडा अफगाणी करी बनवणार आहोत. अगदी भन्नाट चवीची बनते. तर चला मग सुरुवात करूयात. दिसण्यात जितकी छान आहे तितकीच खाण्यात अप्रतिम लागते. पॅनमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत, ज्यामध्ये जिरा 1 चमचा, 1 तमालपत्र, 1 मोठी वेलची, 2 हिरव्या वेलच्या आणि 3 ते 4 दालचिनीचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. आता यानंतर 2 कांदे मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे. 10 ते 12 काजू टाकून घ्यायचे आहेत आणि मध्यम आचेवरती परतवून घ्यायचे आहेत. 2 मिनिटे परतल्यानंतर कांद्याचा रंग बघू शकता अशा पद्धतीचा आलेला आहे. मिरचीला देखील डाग पडलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. थंड झाल्यानंतर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 मोठी वाटी दही यामध्ये टाकून घ्यायची आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही. त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि 2 ते 3 पुदिन्याची पाने टाकून घ्यायची आहेत. पाणी न टाकता आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं छान असं मी वाटण बनवून घेतलेलं आहे. त्याच पॅनमध्ये पुन्हा 1 चमचा तेल टाकून घेऊयात. यामध्ये मीठ, लाल तिखट आणि काळी मिरी पूड टाकून घेऊयात आणि उकडलेली अंडी यामध्ये आता टाकून फ्राय करून घ्यायची आहेत. तर इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत आणि हे देखील मिनिटभरासाठी या मसाल्यामध्ये कोट करून घेऊयात. अंड्यांना काप लावून घ्यायचं आहे म्हणजे छान असा मसाला आतपर्यंत जातो. खाताना टेस्टी लागतात. फ्राय झालेली आहेत अंडी काढून घेऊयात आणि पुन्हा त्याच पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेऊयात. तेल गरम झालं की वाटलेलं जे वाटण होतं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं. जास्त वेळ परतवायची गरज नाही. यानंतर यामध्ये धना पावडर 1 चमचा, 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा काश्मिरी लाल तिखट आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घेऊयात. काश्मिरी लाल तिखट नाही टाकली तरीही चालेल कारण आपण यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे. तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा कलरसाठी टाकून घेऊ शकता. आता पाणी टाकून मसाल्याला तेल सुटूसपर्यंत भाजून घेऊयात. मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे बघू शकता. आता यामध्ये फ्राय करून घेतलेली अंडी टाकून घेऊयात. 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून घेऊयात. कसुरी मेथी असेल तर नक्कीच टाकून घ्या. माझ्याकडे संपलेली होती त्यामुळे मी टाकलेली नाही. 2 चमचे मलाई दुधावरची शाई टाकून घ्यायची आहे किंवा क्रीम असेल तर ती टाकून घ्या. म्हणजे अगदी रिच फ्लेवर लागतं. छान असं मिनिटभरासाठी मिक्स करून घेऊयात. तर तयार झालेली आहे मस्त अशी आपली अफगाणी अंडा करी.
इतकी टेस्टी इतकी टेस्टी लागते. तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. संडेसाठी हा प्लॅन करू शकता आणि गरमागरम तंदुरी रोटीसोबत सर्व करू शकता. या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.